नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी साखर पाऊन वाटी तूप आणि एक टेबल स्पून ड्रायफ्रूट पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एका वाटीने तुम्ही हे सर्व मोजून घेऊ शकता आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपण दोन वाट्या पाणी ॲड करणार आहोत पाणी गरम झालं की आपण यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत आपल्याला इथे साखरेचा पाक बनवायचा नाहीये साखर फक्त विरघळेपर्यंतच आपण पाणी गरम करणार आहोत जर तुम्ही ह्या परफेक्ट मापाने हा शिरा बनवला तर शिरा अतिशय सुंदर आणि मऊसूद असा होतो एकही गुठळी यामध्ये राहत नाही आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे आता आपण गॅस बंद करून पॅन बाजूला ठेवूयात आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावर आपण यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत आपल्याला हे गव्हाचं पीठ ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिट व नंतर आपण यामध्ये तूप ऍड करणार आहोत गव्हाचं पीठ आपल्याला फ्लेमवर चार ते पाच मिनिट हलवून घेऊन व्यवस्थित गरम करून आहे पीठ खाली लागू नये यासाठी आपल्याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे हे पीठ गरम झाल्यावर यातून एक मंद असा छान सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्या पिठाला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आपलं पीठ एकदम छान तयार आहे आता आपण यामध्ये तूप ॲड करूयात मी इथे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही अर्धी वाटी तूप घेतलं तरी चालेल अर्धी वाटी तुपामध्ये सुद्धा हा शिरा एकदम छान होतो या पिठामध्ये गुठळी राहू नये यासाठी आपल्याला हे तुपामध्ये पाच ते सहा मिनिट व्यवस्थित मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे या सर्व प्रोसेस प्रोसेसमध्ये तूप खूप महत्वाचा आहे तुपाशिवाय हा शिरा बनवूच शकत नाही गव्हाच्या पिठाला आता सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तुम्ही हे अशाच प्रकारे पाच ते सहा मिनिटं व्यवस्थित हलवून घेऊन तुपामध्ये हे पीठ भाजून घ्या आता आपण जे साखरेचं पाणी गरम करून ठेवलं होतं ते हळूहळू घालून घेऊयात गरम पाणी ॲड करत असताना आपण कंटिन्युअसली शिरा हलवून घ्यायचा आहे नाहीतर यामध्ये गुटळी राहण्याची शक्यता होते पाणी तुम्ही एका वेळी संपूर्ण ॲड करू शकता कारण हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला दोन वाटी पाणी हे लागतेच पिठामध्ये गुठळी राहू नये यासाठी आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे आता आपण इथे एक टेबलस्पून ड्रायफ्रूट पावडर ॲड केलेली आहे जर मुलांना ड्रायफ्रूटचे काप आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटचे कापही ॲड करू शकता आपला शिरा एकदम परफेक्ट झालेला आहे आता इथे मी एक टेबल स्पून तूप ॲड करत आहे हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल आपण गव्हाचं पीठ रोस्ट करून घेतलं होतं एक चार ते पाच मिनिटं त्याच्यानंतर तुपामध्ये आपण पाच मिनिटं तू हे पीठ व्यवस्थित भाजून घेतलं होतं त्यामुळे पाणी घातल्यावर एक पाच ते सात मिनिटातच आपला शिरा एकदम रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मौसूत असा शिरा तयार झालेला आहे तुम्ही हा शिरा एक वर्षाच्या वरील बाळाला देऊ शकता एक वर्षाच्या वरील बाळाला आपण गहू देऊ शकतो शिरा किती मौसूत झालाय हे तुम्ही पाहू शकता परंतु यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तूप पचायला जड आहे एक वर्षाच्या वरील बाळाला देताना जास्त प्रमाणात देऊ नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद